पेडणे ते काणकोण, मुळगाव ते दिवचल सत्तरी, फोंड्याचो अंत्रुज म्हाल, साश्टीचे मडगांव, राजधानी पणजी ते गोंयच्या गांवगिऱ्या खाची कोणशा मेरेन गोंयचे अर्थकारण, गोंयचे समाजकारण, गोंयचे राजकारण, गोंयकारांचे इशू, गोंयकारांचे ॲक्टिव्हिजम, गोंयकारांची पल्स पळोवया सिटीग्रामात. श्री सरस्वती ज्ञान प्रसारक संस्था ही आपली 75 वर्ष पूर्ण करता, त्या निमतान आज ताणी पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेन त्यांचा जो कार्यक्रम असा, जो 2 फेब्रुवारी आणि 3 फेब्रुवारी व कोळ्या हंगासर जातलो. आमच्याच विद्यार्थी, मॅनेजमेंट, टीचर, स्टाफ सगळो यांनी ऑर्गनायज आणि आयोजित केले शिवकोमांतक हो महानाट्य प्रयोग जातो. हे 2 तारखेचे फंक्शन असा आणि 3 तारखेक आम्ही वेगळे फंक्शन दौरला, जे आमचे सगळे टीचर, स्टाफ यांनी आमच्या संस्थे खातीर काम केला, टीचर्सांनी शिकयला आणि जे आता रिटायर्ड झाले असा त्यांना फॅसिलिटेट करपा खातीर आम्ही 3 तारखेचो प्रोग्राम दौरला. 3 तारखेक हो सेपरेट प्रोग्राम दौरपा कारण म्हणजे जो स्टाफ आणि सगळं ज्यांनी आमच्या संस्थे खातीर काम केला तेही जवळजवळ खूप जण जाता, 40-50 जण जवळजवळ, त्यांना सगळ्यांक आम्ही फॅसिलिटेट करतले. 70 लोकांची डोळ्याची ऑपरेशन्स आम्ही करून घेतली, ज्या एका ऑपरेशनाची किंमत जवळजवळ 30,000 आणि त्याच्यापेक्षा चढ असू शकताली. या वाठारातले जे 70 लोक ज्यांना दृष्टी जाय आशिली त्यांच्या खातीर आमची संस्था कितीतरी करूक शकली म्हणून म्हाका खूप खोस भोगता. आणि जवळजवळ 350-350 लोकांक वखदां दिली. ऑफिसात सगळ्यात जुने स्कूल हे वाठारातले आणि ग्रामीण भागातून पोर्तुगीज टायमा वयले कालंदराचे हे स्कूल, आणि हे स्कुलान वेगळे वेगळे कार्यक्रम घडून हाडलेले आसात. 2 तारखेक तसे आता प्रेसिडेंटान जाला त्या पद्दतीन कार्यक्रम कोवळ्याचो शांतारुगेचे म्हणून देवूळ आसा, त्या देवळाच्या मुखावयल्या शेतान हो कार्यक्रम केलो गेलो वतलो. एकठांय जावन पयली शिरोड्यास सभा जाल्ली, ताज्या नंतर कवळ्या घेतली आणि त्या धोरणींनी बहुजन समाजा खातीर कितें तरी काम करूं जाय पूण हे दृश्टीन हे स्कुलाचो पांयडो पडलो आणि हे स्कूल बहुजन समाजा खातीर खऱ्या अर्थान खुले जाले आणि बहुजन समाज शिकून कितलोसोच पुढारला. कारवार जी होडी दुर्घटना जाल्ली, हितू भितर 16 जणांचे जीव गेल्ले. ह्या एकंदरीत एका थळावे लोक आसा ते प्रशासनाक जबाबदार दवरतात. थळाव्या लोकांचे अशें म्हणणें आसा की प्रशासनाच्या बेजबाबदारपणाक लागून ही दुर्घटना घडली. कारवारच्या सुमार 1,000 भर लोकांनी एकठांय जावन कारवारच्या सिटी भितर रॅली काढली आनी निषेध व्यक्त केलो अशें ह्या गोश्टीचेर. त्यांचे अशें म्हणणें आसा की जी चौकशी आसा ती चौकशी सामकी कायदेशीरपणान पद्दतशीरपणान जावपाक जाय. तर 16 बोटी वयर हे प्रत्येक वर्सा वयता आणि ही 16 बोट पॅसेंजर बोट न्ही, ही बोट खंयची आमगेली नुस्त्यावाल्याली आणि रेतीवाल्याली, ही बोटीचेर पयले लागून वयतात. पण तसले हेतूत हे मी कितें करूं जाय आशिल्ले, 16 बोटी वयर जास्ती बोट गेला थंय त्यांना कंट्रोल करूं जाय आशिल्ले. एखादे जास्ती बोट कशी तुम्ही बाकीचे लास्ट लोकांक हाडूंक दुसरे 10 बोट हाडून घेतले, तशें जास्ती बोट जाल्यार बी तेंगेले लायफ जॅकेट म्हणे करता ते जॅकेट आसगाना, किंवा बाबा एक कोस्ट गार्ड आसा आमगेले सी पेट्रोलिंग पोलीस आसात तेमी वचून घेवन थंय एक पहरे केले जाल्यार ही अवघड जायनाशिल्ली. एज्युकेटेड लोक आशिल्ले आसा, कितें तांकां बी खबर आसा हेतूंत कित चूक आसा म्हण घेवन. आज बारबारीक कसले प्रोग्राम जाल्यार हे भितर वचूं दिनात, लाटी पयली उरता तेंगेले हातीत, आनी आज इतले लोकांक मरण जालें हेजे बद्दल ही जबाबदारी तेंगेलीच आसा आनी तेमीच जबाबदार म्हूण सांगून हांव सांगूं सोदतां. थँक्यू. म्हापसा मर्चंट असोसिएशन आयज म्हापसा मुन्सिपाल्टीन येयले, सिपीक मेळ्ळे. तेंचे जे कितें म्हापसा मार्केटान जे प्रॉब्लेम आसात, टॉयलेटाचे प्रॉब्लेम आसा आनी ड्रेनेजीचे आनी जे मार्केटान जे प्रॉब्लेम जाता ते तेंच्यांनी डिस्कस केले आनी सिपीन तेंकां सांगलां की तुमचे जे कितें प्रॉब्लेम आसा ते आमी सॉल्व करता म्हणून. आनी दुसरें एक तेंचें हें आसा की एक व्हडलें फेस्टिवल करपाचें आसा मार्केटान ते व्यापारी, तेचेरूय डिस्कस केलें आनी तेंच्या सांगलां आमी तुमकां सगळें कॉपरेशन. पुलीस डिपार्टमेंटाच्या बद्दल कंप्लेन केली चेअरपर्सनाक की बाजारान एंटी सोशल एलिमेंट्स, प्रोस्टिट्युशन, तशेंच गॅम्बलिंग ॲक्टिविटीज, सगळ्यो गोष्टी चालू आसा, बॅगर्स येवन आनी पीक पॉकेटींग चालू आसा. त्यामुळे पुलीस ऑफिसराक सांगून ही कामां, ही जी इलिगल ट्रेड्स आसात ती आटोक्यान घेवचे, हेच्या खातीर आमी चेअरपर्सना कडेन रिक्वेस्ट केला.
ही सेड दॅट ही वील राईट इट अप टू द पी आय आणि पोलीस डिपार्टमेंटा कडल्यान काम करून घेता. आयज नसल्या कारणान ते सोमारा इंजिनियराक घेऊन येतात आणि येणाऱ्या 15-20 दिसां भितर ते टॉयलेटचा विषय सॉल्व करून घेतात. तसेच आमचे बाजारांचे पॉट होल झालेले असतात, चलता चलता भोवताना थंयसर लोकांचे पांय उरगळटा, जाणट्यांक त्रास जाता पडटात. हेच्या खातीर चेअरपर्सनान आमकां एश्युरन्स दिला की येणाऱ्या फेब्रुवारीच्या महिन्या भितून सगळे पॉट होल्स पॅक करून दिता. म्हटलं आम्ही मार्केट एखाद्या वेळी एक दोन दीस पहिली म्हणजे फेस्टिवल पिरियडात एक दोन दीस आम्ही मात्र एक्सटेंडेड टाइम करपाक शकता, मे बी अप टू 10:30 ऑर 11 o'clock एट नाईट आम्ही मार्केट चलयतले. जाय जाल्यार बेगीनू बंद करू शकता, म्हणल्यार एक टाइम थरोवपाचो असा, एक कन्विनियन्स पळोवन. त्याचबरोबर ह्या पिरियडान जसे परवरी जसे पणजे नो व्हेकल ऑर नो व्हेकल झोन करता, तसे मार्केटान आम्ही त्या दोन दिसान फक्त जर व्यापाराचे सप्लाय व्हेकल सोडल्यो जाल्यार सगळ्यो व्हेकल्स बी काढून वेंडरांक शिस्तीन बसून एक ट्रायल जे 20 कोटी रुपये मोडच्या पहिली म्हापसा मार्केट कसे दिसू शकता आणि किती आमची रिक्वायरमेंट आहे हे फेस्टिवल पिरियडानूच कळले. त्यांचे जे मार्केट रिलेटेड इश्यूज आहेत ते डिस्कस करू येते. मेजर त्यांचा इश्यू जे आहात ते टॉयलेट पैसे जागेवर घालचे पण जे फंक्शनिंग जायना मात्र जागेवर घालचे पण. आणि दुसरे म्हणजे त्यांच्या बाजारात ते किती नवीन किती तरी हे करू सोदतात, एक फेस्टिवल या लेट नाईट मार्केट किती तरी करू सोदतात इनकॉर्पोरेशन विथ द म्युन्सिपॅलिटी, जागो आमचा म्हणून म्युन्सिपॅलिटी सो मार्केट म्हणून. सो पण आम्ही त्यांना सांगा प्रपोजल दियात आणि अकॉर्डिंगली वी विल लुक हाऊ वी कॅन collaborate and have it idea for our national proposal due. डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विस यांनी आयज सनोफी या मेडिकल कंपनी वांगडा 3 वर्षांचो MOU साईन केला, ज्याचे अंडर डायबिटीसा खातीर अवेअरनेस आणि इक्विपमेंट्साची पुराय करतली. ही कंपनी स्कुला मदीं वचून भुरग्यां मदीं सुद्दां डायबिटीसाचे अवेअरनेस इनक्रीज करतली. तशेंच जे हेल्थ कॅम्प्स आसा आनी हेल्थ ऑफिसर्स आसा तेंचे मदीं सुद्दां डायबिटीसा बद्दल अवेअरनेस वाडयतले. And I'm looking forward not only to tying up with them for 3 years, but looking for an extended program with Sanofi so that we have a strong tie, a company based out of Goa, a company that is represented in various different more than 100 countries, company having more than 1 lakh of employees, a company that is high on reputation, quality and tremendous work on CSR. I think this will be a great benefit and a great partnership for the state of Goa. And Goa has been looking forward to this partnership of tying up with Sanofi for a long time, and I'm happy that today Mr. Rajaram is here, Managing Director of Sanofi, who will sign the MOU with our department, and this is something that we need to look in a very holistic manner. And I can assure all the members of the media, our tie-ups are with only specific companies that have been doing great work in terms of CSR, great work for the people, and Sanofi, I don't need to say much of them. Because they have already, and I think in the write-up you would have seen this Sanofi's reputation, and not only on because they are present in Goa, but on the global platform also. It is really a very, very proud moment for us today. It's a privilege to partner with the state of Goa in the first of its kind public-private partnership, which has been pioneered over here today. And I think it is a tribute to the vision and the progressive policies which are there, which are being championed by our minister as well as his team in Goa. Give me a lanso commercial break. हे हायवेचे काम चालू असा आणि हे कामांक ट्राफिक खूप त्रास जाता आणि ट्राफिक पोलीस असना रातचे लायटी असना आणि ॲक्सिडंट खूप जाता, किंवा सेफूय त्यांचे काय ना. हे एका सालिगाव आणि गिरी ह्या गावचे नागरिक येले आहेत आणि त्यांनी सगळे प्रेसाक आपले आणि दाखवून दिले की ॲक्सिडंट हंगासर कसे जातात, किती प्रिपरेशन करून जाय, सरकार ह्याचे कायच लक्ष दिना. आणि काल त्यांच्यानी निवेदनही देऊन आज आम्ही हंगासर एज्युकेशन करतले म्हणून सांगले. पब्लिकाचे ग्रिव्हन्सीस किती झाला हांगा आता पण आम्ही हो कलवट झालेलो असा, कलवटाचे रॉड भायर सरलेले आहात पण ओके रॉड भायर सरलेले त्याच्या प्रमाणे त्यांनी पीठ खोलले मारलेले हा आणि ते पीठ मारलेले इतकं डीप हा ते काय सायडून जर अशी गाडी एक कोणाची गेली जाल्यार ते केन्नाय खंयच्या टायमार पडो शकता, ती बॉर्डर कसो जावं पडूंक शकता, आनी एक्सिडंट जावं शकता, कोण मरूंक शकता, कोण आनी कितें जावं शकता,
कसले इन्सिडेंट ट्रेजिडी जावं शकता. तेका लागून आमचें म्हणणें कितें आसा गोवोरमेंटा कडेन, जाता तितले तुमी डिवलॉपमेंट करता पळय आमी खुशी, आमकां जाय डिवलॉपमेंट, आमकां जाय डिवलॉपमेंट, आमकां जाय सुदारलेले आमच्या गोंय सुदारलेले जाय. आनी तेका लागून तेच्या बरोबर तुमी लोकांची सेफ्टी चिंतात, लोकांचे लायफूय सांबाळात आनी अशें जाता इतलें काम बरें करून घे म्हणटा. तशेंच हांगा कोण तरी ट्रॅफीक दवरपाक जाय आसा जावपाची बाबा पळय अशी हालत जाता लोकांची, असे त्रास जाता लोकांक, अशें भुरग्यांक त्रास जाता, अशें स्टुडंटांक त्रास जाता, तेन्ना हांगा कोण तरी पुलीस दवरा, ट्राफीक दवरा जो 24 hours गरजेचो आसा. कितें करून हांगा जितले लोकांची लायफ सेव जातले काम तुमच्या सोपाचेर तरी करा. आनी मागीर जेन्ना जाले उपरांत सायन सायनबोर्ड घाला हांगा, नाल्यार सिग्नल घालपाचे ट्राफीक सिग्नल जेवण स्टॉप जावंक शकता. तसो तें सेफ तुमी हॅल्मेट सेव करता घालता घालूंक लायता कित्याक लायफ सेव जावंक जाय म्हणून, जाल्यार हें लायफ सेवाचेंच एक काम आसा न्हू, तें कित्याक करिना, तें करचें म्हणटा. तेच्या बरोबर दोनूय कामां जावं न्ही, आमकां तुका कोणाक तालो दिता तें आमी पर्सनल पडना, कित्याक तें प्रत्येकाचें कितें लायफाचें तें बरें खुशीत जातलें हें चिंतचें अशें म्हाजी इच्छा. कोलमा रोड नावेली हांगासर समीर नाईक हे प्लंबरा काढपाक गेल्ले, परतून त्यांनी 10 minutes भितर ते घराकडे पावले आणि त्यांच्या घरात चोरी झाली त्यांना कळून आले. Around 12 o'clock I have gone to meet one plumber. So I came back at around 1 o'clock, 1-2, and I saw that the door was broken. And I entered, everything seems to be okay, but in that bedroom everything was thrown all over the place. I checked my wife, she was telling six bangles are missing, gold bangles, and some artificial jewelry. Okay. The cost of total? Approximately it is of 120 grams, so around 3.5 lakhs maybe. Complaint with police? Yes, we have complained with the police. During, in between that time, actually I got a call from Amazon delivery boy. He had come when I was not in the house. So he called 10 minutes before I came here, and he was saying that he did not see anything. So which means that he called at around 12:52, I came at 1-2. So in the 10 minutes gap actually this robbery has taken place. I am having suspicion on the delivery boy. आणि दुसरो इन्सिडेंट पाजीपोण हांगासर विक्रम जैन हे आपल्या घराकडे वयताले, लिफ्टान तीग जण येऊन त्यांना धकलून त्यांची बॅग चोरून धावताले आणि रस्त्यावरल्या लोकांनी त्यांना धरून फातोडा पोलिसाकडे हँडओव्हर केला. रॉबरी हॅज बीन टेकन प्लेस वेअर 3 accused persons कमिटेड रॉबरी ऑफ 1 person बॅग contents of cash and gold ornaments, wherein one person has been called by the public and with the assistance of Margaon police station staff. We immediately proceeded at the spot and taken the custody of one person called by the public, and we brought both the complainant and accused persons at police station. We took the complaint of the complainant, Sri Vikram Jain, residence of Pajifond, Margaon, and upon interrogation to the accused person, he disclosed his name as Mario Clement, resident of Goretti Nuem, wherein he is found in possession of said bag and gold ornament. For the upon interrogation, he disclosed another co-accused name as Manish Mehta, resident of Arke. Further, we arrested both the person and kept in police custody. We recovered gold ornaments, two chains, cash of rupees 14,500 and other documents. Both accused are in police custody and further investigations are in progress. Total kitle jata total value worth rupees of 64,500. And third accused? Third accused is not yet arrested. We are in process to arrest him. स्वाभिमान 2019 गोवा पुलीस अवॉर्ड्स हालीच कला अकादमी हांगा झाली. ह्या सोवळेक पुलीस कॉन्स्टेबल धरून DYSP पर्यंत त्यांचे सत्कार करपाक येयले. ह्या सोवळेक गोवाचे गव्हर्नर मृदुला सिन्हा आणि आर्ट अँड कल्चराचे मिनिस्टर गोविंद गावडे उपस्थिती आले. स्वाभिमान या शब्दाकूच खूपशे किती दडिल्ले असा, जेव्हा स्वाभिमान आम्ही शब्द उच्चारतात
रक्तक एक खोलाय असा, ताजे भितर एक धडपड असा, ताजे भितर एक नेतृत्व दिसता, ताजे भितर एक कर्तृत्व दिसता, आणि त्याच स्वाभिमानाचेर एक वक्तृत्व सुद्धा दिसता. कारण ज्या आज पुलीस अधिकाऱ्यांचे हंगसर सन्मान झालो, जर ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांचे भितर जर नाशिल्ल्यो आशिल्ल्यो जाल्यार घडये तांणी जे आज काम केल्ले आसा, तांणी जे आज गोंया खातीर दोळ्यांत तेल घालून रातीचे दीस करून भर उन्नात आज आपल्या आमच्या गोंयकारां खातीर, संबंध भारता खातीर आणि इंटरनॅशनल टुरिस्टां खातीर आपले सगळे जीवन आज तुमच्या आमच्या खातीर आज ओपिल्ले असा. कोई ऐसा क्षेत्र नहीं है जहां पुलिस की जरूरत नहीं है और अधिक संख्या में जरूरत है. मैं नहीं जानती हूं कि उनकी बहाली के समय पुलिस वालों में कौन से गुण देखे जाते हैं. शारीरिक क्षमता तो चाहिए ही चाहिए, इंटेलिजेंस चाहिए ही चाहिए, लेकिन मैं समझती हूँ कि साइकोलॉजिकली और भी उनके अंदर गुण देखा जाता होगा. और पुलिस में लोगों की बहाली करना आसान नहीं होता होगा जो सिलेक्शन कमेटी के लोग होते हों. गोयच्या सिटी क्रमाच्यो खबरो घेऊन परत मेळूया. पळत रावत प्रुडंट, नमस्कार.